14 नोव्हेंबर या जागतिक डायबिटीज दिवसाचं औचित्य साधून पनवेल नवीन पनवेल इथं पनवेल महानगरपालिका ब्रह्मा कुमारीज आणि फार्मा कंपनी मार्फत मोफत डायबिटीज तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलंय. नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये या शिबिराचं उद्घाटन महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं. बदलत्या जीवनशैलीमुळे डायबिटीज हा आजार एखाद्या महामारीप्रमाणे संपूर्ण जगाला विळखा घालतोय. भारतात याचं प्रमाण खूप तीव्र गतीनं वाढत आहे. 14 नोव्हेंबर या जागतिक डायबिटीज दिवसाचं औचित्य साधून जगभरात वेगानं पसरणाऱ्या या आजाराचं निदान करण्याकरिता पनवेल नवीन पनवेल येथं पनवेल महापालिका ब्रह्मा कुमारीज आणि फार्मा कंपनी मार्फत मोफत डायबिटीज तपासणी शिबिर पनवेलमध्ये ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. पनवेल महापालिका उपजिल्हा रुग्णालय उद्घाटन नील हॉस्पिटल डायबिटीज केअर क्लिनिक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पनवेल बांटिया स्कूल नवीन पनवेल या ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिरास पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगत नगरसेविका राजश्री वावेकर विद्या गायकवाड भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल डॉ शुभदा नील डॉ गुणे मॅडम कीर्ती समुद्र डॉक्टर निलेश बांठिया यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला असून या संदर्भात महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि डॉक्टर शुभदा नील यांनी अधिक माहिती दिली आहे. आज 14 नोव्हेंबर जागतिक डायबिटीज दिनाच्या निमित्ताने पनवेल महानगरपालिका आणि ब्रह्मकुमारी या संस्थेमार्फत विविध ठिकाणी प्री डायबिटीज चेकअपचे कॅम्प आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम नील हॉस्पिटल डॉक्टर नील मॅडम यांचं हॉस्पिटल त्याचबरोबर डॉक्टर समुद्र मॅडम यांचं हॉस्पिटल आणि आत्ता नवीन पनवेल येथे UPSC यामध्ये फ्री डायबिटीज कॅम्पचं ओपनिंग झालेलं आहे. आणि ह्या डायबिटीजच्या कॅम्पचं ओपनिंग होत असताना इथे पनवेल महानगरपालिकेचे सन्मान्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन जाधव त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर नील मॅडम डॉक्टर समुद्र मॅडम आणि ह्या UPSC वैद्यकीय अधिकारी लोहारे मॅडम इतर सर्व वैद्यकीय स्टाफ आणि पेशंट यांनी चांगल्या प्रकारे उपस्थित दर्शन 7 आणि 8 डिसेंबरला आपण एक विशेष जे कॉर्पोरेशनचं फडके नाट्यगृह आहे तिथे पनवेल महानगरपालिका ब्रह्माकुमारीज डॉक्टर कीर्ती समुद्र यांचं डायबिटीज केअर क्लिनिक आणि पनवेलमधले इतर डॉक्टर्स ह्या सगळ्यांनी मिळून सगळ्या पनवेलकरांसाठी मोफत शिबिर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 दिवसात सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डायबिटीज ज्यांना झालेला आहे किंवा ज्यांना नको व्हायला म्हणून जीवनशैलीमध्ये काय खाणं असलं पाहिजे तणावमुक्त राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपला व्यायाम काय असला पाहिजे हे नुसतं मार्गदर्शन केलं जाणार नाही तर तिथे ध्यानधारणा करून घेतली जाईल. आणि विशेष जे सोसायटीचं ग्राउंड आहे तिथे 7 तारखेपासून 11 तारखेपर्यंत सकाळी 2 बॅचेसमध्ये आपण एक्सरसाइज आणि मेडिटेशन करून घेणार आहोत सकाळी 6 ते 7 संध्याकाळी पण 6 ते 7. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.